धोकादायक ठरलेल्या आणि दुरुस्ती पलीकडे गेलेल्या मुंबईतील मनोरा आमदार निवासात चक्क नूतनीकरणाचं काम सुरू असल्याची बातमी झी 24 तासनं गुरुवारी दाखवली होती. बातमी दाखवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं धावपळ करत आता हे काम थांबवलंय. 2 महिन्याच्या आत मनोरा आमदार निवास इमारत रिकामी केली जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय. असं असतानाही मनोरा आमदार निवासात बी विंगमध्ये 12व्या मजल्यावर तसंच आणखी काही ठिकाणी चक्क नूतनीकरणाचं काम सुरू होतं. यासाठी नव्या टाईल्स, रेती, सिमेंटची पोती या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. नूतनीकरणाचं कंत्राट निर्णय घेण्याआधीच देण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागानं केलाय. मात्र इमारत रिकामी करण्याचा निर्णय झाल्यावरही कंत्राटदाराची बिलं चुकती करण्यासाठी हे काम सुरू होतं हे यावरून स्पष्ट होतं. मात्र बातमी दाखवताच सार्वजनिक बांधकाम विभागानं हे काम थांबवलंय. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमित, झी 24 तासनी ही बातमी दाखवली आणि त्यानंतर बांधकाम विभागानं, सार्वजनिक बांधकाम विभागानं हे काम थांबवण्याचा निर्णय घेतलाय. काय नेमकं यामागचं कारण होतं? हे नूतनीकरणाचं काम सुरू केलं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार चालतो याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. आपल्याला माहिती आहे की मनोरा आमदार निवास हे लवकरात लवकर रिकाम करण्याचा निर्णय हा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच जुलैच्या अखेरच्या आठवड्यात जेव्हा अधिवेशन सुरू झालं त्याच्या सोमवारीच हा निर्णय झाला. तर गेल्या आठवड्यामध्ये ही इमारत रिकामी करून लवकरात लवकर ती इमारत पाडून त्या ठिकाणी टेंडर काढलं जाईल अशा पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि सभापती यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता. थोडक्यात गेले 1.5 महिना ही सगळी प्रक्रिया इमारत खाली करण्यासंदर्भात सुरू होती. असं असतानाही या मनोहर आमदार निवासामध्ये 12व्या मजल्यावर काही रूम मध्ये आणि तसंच इतर ठिकाणी हे नूतनीकरणाचं चक्क काम चालू होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाचं असं म्हणणं आहे की याचं कंत्राट आम्ही या आधी काही महिन्यांपूर्वी दिलं होतं आणि म्हणून काम सुरू होतं. पण आपल्याला माहिती की जवळपास 1.5 महिना आमदार निवास खाली करण्याची सगळी प्रक्रिया किंवा त्या संदर्भात निर्णय प्रक्रिया चालू असताना गायगाईमध्ये काम पूर्ण करायचं आणि कंत्राटाची बिलं चुकती करायची आणि पैसे वसूल करायचे अशा पद्धतीची जी मॉडस ऑपरेंडी आहे ती मॉडस ऑपरेंडी आपल्याला आमदार निवासामध्ये बघायला मिळाली. झी 24 तास ही बातमी दाखवल्यावर ताबडतोब काही तासामध्ये हे सगळं काम थांबवण्यात आलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 2 महिन्यानंतर ही इमारत खाली करून ती जवळपास 3 महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या जूनच्या आधी ही इमारत पाडली जाणार आहे. त्याच्यामुळे कंत्राटदाराची ही कामं किंवा नूतनीकरणाची कामं ही एक प्रकारे अवैधच म्हणावं लागेल आणि झी 24 तासने बातमी दाखवल्यावर ही सर्व कामं ताबडतोब थांबवण्यात आलेली आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.